नमस्कार मित्रांनो, तर मागच्या भागामध्ये आपण बघितलं की राज्याभिषेकासाठी झालेला 1 कोटी होणांचा खर्च हा महाराज मुघलांकडून वसूल करण्याची योजना करतात आणि त्याप्रमाणे ते बहादूरगड येथे मुघलांच्या छावणीवर हल्ला करणार असतात. ही जी बहादूर खानानं बांधलेली असते आणि तसेच औरंगजेब याला जो 1 कोटी होणांचा कर जाणार असतो आणि 200 नामांकित घोडी ही बहादूर खान हा औरंगजेबाला पाठवणार असतो, तर ती लुटण्याची महाराज योजना बनवतात. यानंतर काय घडतं हे आपण या भागामध्ये पाहूयात. दिल्लीच्या उकाड्याने परिसीमा गाठली होती. पावसाळे ढग आकाशात फिरत होते पण अद्याप उत्तरेतील पावसाळ्याला सुरुवात झाली नव्हती. 2 प्रहर टळली तरीही वाढत्या उष्णतेने जीव कासावीस होत होता. दिल्लीतल्या दिवाणी खासच्या उद्यानातून असंख्य कारंजी फवारे सोडित होती. खुद्द दिवाणी खासच्या कमानी वाळ्याच्या पडद्यांनी सजल्या होत्या. त्यावर पाणी अखंड शिंपडले जात होते. गुलाब पाण्याचा आणि वाळ्याचा सुगंध दरवळत होता. दिवाणी खासच्या मध्यभागीच्या संगमरवरीवर आसनावरच्या जरी बिछायतीवर बसून औरंगजेब दरबाराचे काम पाहत होता. पांढरा तलम कुडता आणि विजार एवढाच औरंगजेबाचा वेश होता. मस्तकावरच्या सफेद किमाशावर एक तेजस्वी पाचूचे पिंपळ पान राजचिन्ह म्हणून विराजले होते. औरंगजेबाच्या मागे उभे असलेले 2 खोजे मयूर पंखांनी वारा ढाळीत होते. औरंगजेबापासून थोड्या अंतरावर जाफर खान आणि 4-5 सरदार रिवाजाप्रमाणे हात बांधून खालच्या नजरेने उभे होते. बादशाची नजर सर्वांवर फिरत होती. हातातल्या जपाच्या माळ्याचे मणी ओढले जात होते. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर प्रसन्नता होती. जाफर खानाकडे पाहत त्याने सांगितले, जाफर खान, इराणच्या वार्त्याने आमचं मन सुखावलं. जाफर खान म्हणतो, अलीजा, आपण त्याबद्दल बिलकुल बेफिकीर असावं. हे विजय असेच वाढत जातील आणि इराणच्या बंडाचा मोडावा होईल ह्या यकीन ठेवा. परवर्तीगार मोठा रहमदिल आहे. सल्तनतीची काळजी आम्ही कोण करणार, औरंगजेब म्हणतो. हे बोलत असता औरंगजेबाच्या मनात एक सूक्ष्म शंका निर्माण झाली. आपली गहिरी नजर जाफर खानावर खिळवीत त्याने विचारलं, जाफर खान, दक्षिणेची काय वार्ता आहे? जाफर खानाने त्यात अभिमानाने सांगितले, जहापना, आदिलशाहीची मगरुरी चेपली आहे. हुकम झाला तर आदिलशाहीचा निशा सुद्धा करता येईल. औरंगजेबाच्या चेहऱ्यावर एक वेगळाच भाव तरळून गेला. नकारार्थी मान हलवीत तो म्हणाला, नाही जाफर, आदिलशाही नष्ट करण्याची आमची केव्हाच इच्छा नव्हती. ती नाही पण तिची सत्ता मर्यादेबाहेर वाढत नाही एवढं पाहिलं की झालं. आम्ही दक्षिणेची वार्ता विचारली, ती आदिलशाहीची नव्हे. कसूर माफ आलंपना, हुजुराचा खोल मंचा सेवकाच्या नाचीस बुद्धीत कसा मावणार, जाफर खान म्हणाला. औरंगजेब बोलून गेला, जाफर खान, अरे तो मक्कार दक्षिणेत आहे ना, त्या शिवाजीविषयी नेहमी तुम्ही गाफील राहता. जहापणा, जाफर खानाने विश्वास दिला, त्याची मुळीच चिंता करू नये. बहादूर खान कोकलताश आपल्या फौजेनिशी शिवाजीचा बंदोबस्त करण्यासाठी शिवाजीच्या मुलखात तळ देऊन बसला आहे. आणि तो शिवाजी, औरंगजेबाने विचारलं. जाफर खानाच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तो म्हणतो, अलीजहा, तो शिवाजी काय करणार, त्याच्या मूर्खपणाच्या एक एक गोष्टी ऐकून हसावं की रडावं तेच कळत नाही. काय केलं त्याने, औरंगजेबाने विचारलं. जहापणा, जाफर खान आलेले हसू आवरीत सांगत होता, नुकतीच बातमी आली आहे की त्या शिवाजीनं काशीच्या पंडिताकडून रायगडावर आपणाला राज्याभिषेक करून घेतला. असे राज्याभिषेक करून राजे बनले असते तर मग कशाला, असं म्हणून जाफर खान थांबतो. जाफर खानाचे लक्ष औरंगजेबाकडे नव्हते, तो आपल्याच नादात बोलत होता. त्याच्या बोलण्याने दरबाराच्या इतर सरदारांच्या चेहऱ्यावर छद्मी हास्य उमटले होते. जाफर खानाचे लक्ष सहज आलमगीराकडे वळले आणि त्याचे शब्द जिथल्या तिथं विरले. औरंगजेबाच्या डोळ्यांची उघड जाप थांबली होती. पाण्याखाली तांबूस दिसणारा सागर किनारा, ओहोटीची लाट मागे सरकताच फिका पडावा, तसा औरंगजेबाचा चेहरा पांढरा फटफटीत पडला होता. त्या भकास नजरेत पाहता पाहता संतापाचा अंगार फुलला. हातातून सुटलेली जपाची माळ त्याने कष्टाने उचलली. संतापाने थरथरत तो आसनावरून उठला. डोळ्यात जमा होणारे अश्रू निखळायच्या आत तो दरबार सोडून जाऊ लागला. मुजऱ्यासाठी वाकलेले सरदार उभे राहिले तेव्हा दिवाणी खासमध्ये औरंगजेब नव्हता. बादशाहच्या पाठोपाठ जाफर खान 2 सरदारांसह धावला.
दिवाने खासलगतच्या महालात जाफर खान चिरला आणि त्याचे पाऊल दाराशीच थांबले. आतले दृश्य पाहून तो दिडमूड झाला. महालातल्या गालिचावर औरंगजेब पालथा पाडला होता. दोन्ही हात गालिचांवरून फिरत होते. औरंगजेबाचा शोकमग्न आवाज महालात उठत होता. परवरदिगार, मी असा कोणता गुन्हा केला होता म्हणून तू मला हा दिवस दाखवलास? नवीन बदरची लढाई केली तेव्हापासून मोमिनांना इतका वाईट दिवस कधी आला नव्हता. माझी बंदगी आणि नमाज यामध्ये खोटे कसूर तर घडला नाही ना? हे परवरदिगार, आज मोगली सल्तनतीला जो तडा जातो आहे तो साधण्याचं बळ तरी मला लाभेल का? ते बळ मी कुठून आणू, कुठून आणू? जाफर खान धावला. औरंगजेबावर ओरवे होऊन त्याने हाक मारली. जहापाना, त्या हाकेने मानावर येत आपली मान फिरवीत औरंगजेबाने विचारले, कोण? पडल्या जागेवरून औरंगजेबाच्या संतप्त नजरेत जाफर खान आणि त्यामागे उभे असलेले तीन सरदार आले. जाफर खानाने पुढे केलेला हात झिडकारीत औरंगजेब उभा राहिला. काही न बोलता त्याने आपले अश्रू टिपले. जाफर खानाने उभ्या आयुष्यात कधी औरंगजेबाचे एवढे विकल घायल रूप पाहिले नव्हते. जाफर खान धीर करून म्हणाला, जहापरा, शिवाजीनं राज्याभिषेक करून घेतला म्हणून काय बिघडलं? खुद्द सुजानं राज्याभिषेक करून घेतला नव्हता काय? स्वतःविषयी गैरसमज करून घेऊन आजवर अनेकांनी राज्याभिषेक करून घेतले, पण अशा नामधारी राजांचं त्यांच्या राज्यांसकट अस्तित्व नाही साकारण्याचं सामर्थ्य मोगली सल्तनीनं दाखवलं. औरंगजेबाला ते ऐकणं असह्य झालं. बस कर जाफर, आणखी नादानपणे बोलून माझ्या संतापात भर घालू नको. अरे सुजानच नव्हे तर सलीमनं सुद्धा बाप गादीवर असताना राज्याभिषेक करून घेतला होता. नशिबानं ते बादशाह बनले असले तरी ते मोगल सल्तनतीचेच वारस होते. पण त्यांची आणि शिवाजीची तख्तनिशी यात खूप फरक आहे. काशीच्या काफीर पंडितांनी राजाला दिलेली मान्यता ही गोष्ट सामान्य समजू नको. अरे ते इस्लामला दिलेलं आव्हान आहे, हे कसं तुझ्या ध्यानात येत नाही? जाफर खान म्हणतो, अलीजा, बेअदबीची माफी असावी, पण शिवाजीची मोगल तख्तापुढे किंमत ती काय? शिवाजी समजो त्यानं आहारी आला तर ठीक, नाहीतर त्याचा पराभव. असं म्हणून जाफर खान थांबतो. सहसा प्रकट न होणाऱ्या औरंगजेबाच्या विकट हास्याने सारा महाल भरून गेला. औरंगजेब त्वेषाने म्हणत होता, गद्दार, अहली आणि मशरिक. जाफर खानाने त्याला साथ दिली. खरं आहे जहापणा, तो शिवाजी गद्दारच आहे, मूर्तीपूजकांचा साथीदार आहे. औरंगजेबाने जाफर खानावर दृष्टी रोखली. त्याचे डोळे संकोचले. त्याच्याकडे बोट दाखवित औरंगजेब म्हणाला, जाफर खान, मी गद्दार, अहली आणि मशरिक म्हणालो ते शिवाजीला नाही, ते तुम्हाला मी म्हणत आहे. त्या काफिरानं तख्तनिशी करून घेतली आणि तुम्ही समजा त्याच्या गोष्टी करता, त्याच्या पराजयाचं स्वप्न पाहता. मूर्खांना तो शिवाजी आपल्या मरणानं मरेल, पण त्यानं उभं केलेलं काफीर तख्त, ते आव्हान ते कसं संपणार? औरंगजेबाचा आवाज परत घायाळ बांधला. आपल्या दोन्ही हातांचे पंजे प्रार्थनेसाठी उभारी तो म्हणाला, हे परवरदिगार, तू आपल्या बंधांना तुझ्यावर आणि तुझ्या नशिबावर विश्वास ठेवल्याबद्दल शासन का करतो आहेस? औरंगजेबाची नजर परत जाफर खान आणि इतर सरदारांवर खेळली. त्याचा सारा संताप परत उफाळला. चालते वा, निदान माझा संताप कमी होईपर्यंत तरी माझ्यासमोर येऊ नका. तो शिवाजी आग्रहून सुटला, हे तुमच्याच बेईमानीचं फळ आहे. तुमच्यासारख्या नादान, कमजोर, बेईमान माणसांचं धनीपण आम्ही चालवतो, हीच शिक्षा आम्हाला खूप आहे. जा, तुमच्या कत्तलीचे हुकूम माझ्या तोंडातून बाहेर पडण्याच्या आत चालते वा, निकल जाऊ या असे. भयभीत झालेले सरदार आणि जाफर खान यांनी गडबडीने मुजरे केले. महालात एकटा औरंगजेब उभा होता. त्याला काही सुचत नव्हते. त्याची नजर मोकळ्या महालावरून फिरत होती. या भागामध्ये आपण बघितलं की औरंगजेब हा दिवाने खास च्या दरबारामध्ये बसलेला असतो आणि जाफर खान आणि त्याचे सरदार तिथे उभे असतात. तेव्हा औरंगजेब हा जाफर खानाला विचारतो की इराणचं जे बंड मोडून काढलं आहे त्यामुळे आम्ही खुश आहोत. तेव्हा जाफर खान सांगतो की असे विजय हे भविष्यात आपल्याला नेहमीच ऐकायला मिळतील. त्यानंतर औरंगजेब हा विषय काढतो तो दक्षिणेचा. तेव्हा जाफर खान त्यांना सांगतो की आदिलशाही ही पूर्ण आम्ही चेपून काढली आहे आणि आपला हुकूम असेल तर ती पूर्ण नष्ट देखील करण्यात येईल. तेव्हा औरंगजेब सांगतो की नाही, आदिलशाही नष्ट करण्याचा हेतू हा आमच्या मनात कधीच नव्हता. आणि नाही, फक्त आदिलशाहीची सत्ता ही मर्यादेपेक्षा जास्त वाढू नये एवढं औरंगजेबला वाटत असतं.
पण औरंगजेब म्हणतो की आम्ही आदिलशाही बद्दल विचारत नाही, तर तो काफिर शिवाजी आहे, त्याचं काय चाललंय याच्याबद्दल विचारतोय. तेव्हा जाफर खान आणि त्याचे सरदार हसायला लागतात आणि औरंगजेबाला सांगतात की असं ऐकायला आलंय की शिवाजीने रायगडावर गागाभट्ट यांच्या हस्ते स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला, आणि असे राज्याभिषेक करून जर राजे व्हायला लागले तर मग काय होणार, आणि असे म्हणून ते हसत असतात. आणि तेवढ्यात त्यांची दृष्टी पडते ती औरंगजेबावर. औरंगजेबाचा चेहरा हे ऐकून पांढरा फटक पडलेला असतो. त्याला सुचत नसतं की आता काय सांगावं आणि महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे याचे दूरगामी परिणाम काय होणार आहेत हे औरंगजेबाला स्पष्टपणे दिसत असतं, कारण तो हुशार आणि दूरदृष्टिकोन ठेवणारा बादशाह असतो. तेव्हा तो संतापाने दिवाणी खासच्या दरबारातून निघून जातो आणि त्याच्या मागे जाफर खान आणि बाकीचे सरदार धावत जातात. तेव्हा औरंगजेब त्यांना सांगतो की हा जो राज्याभिषेक करून शिवाजीने जो तख्त निर्माण केला आहे, शिवाजी तर कधी ना कधी तरी मरेलच, पण हा जो तख्त त्यांनी तयार केला आहे हा राज्याभिषेक करून हा कधी संपेल आता, आणि हे इस्लामला दिलेलं आव्हान आहे. आणि ह्या गोष्टी जाफर खान आणि त्याच्या सरदारांना समजत नसतात आणि ते महाराजांना औरंगजेबाला सांगतात की जर त्यांनी समझोता केला तर ठीक, नाही तर त्याचा आपण पराजय करू. हे ऐकून औरंगजेब बादशाह आणखी चिडतो, म्हणे ज्या शिवाजीने स्वतःचा राज्याभिषेक करून घेतला त्याच्याबरोबर आपण समझोत्याची भाषा करूच कशी काय शकतो. आणि औरंगजेब त्यांना सांगतो की तुम्ही आता इथून निघून जा, नाहीतर तुमच्या कत्तलीचे हुकूम हे मला द्यावे लागतील. आणि ते ऐकून तिघे जण मुजरा करून घाबरून तिकडनं निघून जातात आणि औरंगजेब हा एकटाच महालात ओढतो. आणि त्याच्या डोक्यात सतत विचार चाललेला असतो की आता शिवाजीचं करायचं काय, यानंतर काय घडतं हे आपण पुढच्या भागामध्ये पाहूयात. तात्पुरती मला राजा द्या जगदंब.